नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तहसीलदार नितीन कुमार देवरे माझ्या सर्व लहान भावंडांचं, ग्रामीण भागातील सर्व भगिनींचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपलं हे यूट्यूब चॅनल ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रांसाठी, त्यांना विविध स्पर्धा परीक्षांची माहिती व्हावी, विविध पदांबाबत माहिती व्हावी, त्याचबरोबर त्यांच्या अभ्यासाला एक सकारात्मक दिशा मिळावी, त्यासाठी हे आपलं यूट्यूब चॅनल आहे. मित्रांनो, त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की जास्तीत जास्त मित्रांना, ग्रामीण भागातील तरुण मित्र असतील, भगिनी असतील, तर त्यांना जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना आपल्या या चॅनलचा त्या ठिकाणी लाभ व्हावा, फायदा मिळावा, त्यासाठी त्यांनी आपलं हे यूट्यूब चॅनल नक्की त्या ठिकाणी सबस्क्राईब करावं अशी सगळ्यांना त्या ठिकाणी विनंती करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे, तर तो टॉपिक म्हणजे कोणत्याही पदभरतीमध्ये त्या ठिकाणी मराठी व्याकरण किंवा मराठी शब्दसंग्रहाची तयारी कशा पद्धतीने करायची, एक खास पद्धत तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आणि एक जे विश्वसनीय रिलायबल असं पुस्तक आहे, तर त्या पुस्तकाविषयी या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे. तत्पूर्वी एका मजेशीर कमेंटबाबत या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे, काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. मित्रांनो, एका आपल्या सबस्क्रायबरने, तो कदाचित विद्यार्थी आहे का कोण आहे, कारण त्याचं नावच मराठी पिंटे आहे, या पिंट्याने म्हणजे त्याच्या या नावावरूनच त्याची बौद्धिक कुवत किती आहे हे लक्षात येतं. मित्रांनो, तर या पिंट्या नामक मूर्ख व्यक्तीने मला एक कमेंट टाकलेली आहे की सर, हे सर्व काही चाललं आहे ते फक्त यूट्यूबच्या मनीसाठी तुम्ही करत आहात. मागे त्याने कमेंट केली होती आणि या कमेंटला उत्तर म्हणून मी त्याला खाली लिहिलं की शासनाच्या कृपेने, मायबाप सरकार जे आहे, तर त्या शासनाच्या कृपेने मला चांगला पगार आहे, फॅसिलिटी चांगली आहे, त्यामुळे मला या गोष्टीची गरज वाटत नाही. अशी कमेंट मी त्या ठिकाणी टाकल्यावर सुद्धा या महाभागाचं समाधान झालं नाही. याने खाली पुन्हा टाकलं की सर, तुम्ही मिसगाईड करत आहात आणि हे सर्व व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी यूट्यूब मनीसाठी टाकत आहात, वगैरे वगैरे गोष्टी त्याने टाकलेल्या आहेत. तर मित्रांनो, असे सुद्धा नकारात्मक मानसिकतेचे लोक असतात. या मराठी पिंट्याला एकच गोष्ट मी सांगू इच्छितो की पिंट्या बाळा, आधी तू स्वतःला सिद्ध कर, काहीतरी तू पद मिळव. मला नाही वाटत की तुझ्याकडे काही पद असेल. आणि जे विद्यार्थी या ठिकाणी सकारात्मकतेने, ग्रामीण भागातील तरुण जे आहेत, ज्यांना मार्गदर्शन मिळत नाही, आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून निदान त्यांच्या अभ्यासाला दिशा मिळत आहे, आणि अशा चांगल्या वातावरणामध्ये तू अशा मूर्खासारख्या जर कमेंट करणार असशील, तर तू मला सबस्क्राईब न केलेला बरा. त्यामुळे मराठी पिंट्या बाळा, तू आधी स्वतः अभ्यास कर चांगला आणि काहीतरी पद मिळव, आणि मग यूट्यूब चॅनल चालू कर आणि बघूया मग तेव्हा तुला किती सबस्क्रायबर फॉलो करतात वगैरे, या गोष्टी चालू द्या. त्यानंतर मित्रांनो, अजून एक मराठी पिंट्याची जशी कमेंट होती, तशीच एका मित्राची सुद्धा होती की सर, तुम्ही आम्हाला वारंवार वेगवेगळे व्हिडिओ टाकून त्या ठिकाणी मिसगाईड करत आहात. तर निश्चितच मित्रांनो, त्या ज्यांची नकारात्मक मानसिकता आहे, ज्यांना चुकीच्याच गोष्टी त्या ठिकाणी दिसत असतात, तर ते लोक असंच म्हणणार आहेत. गेल्या डिसेंबरपासून मी तलाठी भरतीबाबत त्या ठिकाणी सांगतो आहे. परंतु मित्रांनो, काही काय असे ना, बरेचसे लोक ज्या पद्धतीने मी नकारात्मक कमेंटचाच उल्लेख करतो आहे असंही नाही, काही मित्र सकारात्मक कमेंट इतक्या सुंदर टाकता मित्रांनो, की काहींनी मला असं म्हटलंय की सर, तलाठी जाहिरात येवो अथवा न येवो, किंवा इतर पदभरती हो अथवा न हो, तुम्ही आम्हाला ज्या सकारात्मक गोष्टी सांगतात, जे अनुभव कथन करतात, किंवा ज्या गोष्टी आम्हाला तुम्ही यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून सांगतात, तर निश्चितच आमच्या जीवनाला, आमच्या अभ्यासाला चांगली दिशा मिळत आहे, चांगली गती मिळत आहे. मित्रांनो, एवढं जरी तुम्ही म्हटले तरी माझ्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे. राहिला यूट्यूब मनी वगैरे या गोष्टींचा विषय, तर विद्यार्थी मित्रांनो, जे महाराष्ट्रभरातून आपले गोरगरीब विद्यार्थी मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करत आहेत, आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे आपलं हे यूट्यूब चॅनल खूप ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी फॉलो करत आहेत, त्यामुळे मराठी पिंट्यासारखे जे जळक्या वृत्तीचे लोक असतात, कदाचित तो त्यातलाच असेल, आणि त्यामुळे कदाचित त्यांना एखाद्याची प्रगती, एखाद्याची भरभराट सहन होत नाही, त्यामुळे असे लोक अशा कमेंट करतात. तर जे ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थी मित्र आहेत, तर जो काही मित्रांनो या ठिकाणी मी आपल्या समक्ष, सगळ्यांसमक्ष एक गोष्ट या ठिकाणी डिक्लेअर करू इच्छितो की जे काही यूट्यूब मनी जो असतो, जो काही थोडाफार
त्या ठिकाणी मी व्हिडिओ टाकतो आणि थोडाफार जो काही त्याच्यातून यूट्यूब मनी मिळत असेल किंवा जो काही पैसा मिळतो, तर तो निश्चितपणे मी महाराष्ट्रभरातल्या ग्रामीण भागातील जेवढे माझे गोरगरीब विद्यार्थी मित्र आहेत, ज्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करायची इच्छा आहे परंतु ज्यांना पुस्तकं मिळत नाही, ज्यांना मेसच्या फी भरण्यासाठी किंवा रूम भाडे भरण्यासाठी सुद्धा पैसा नसतो, तर अशा विद्यार्थी मित्रांच्या मदतीसाठी आपला हा यूट्यूबचा सर्व त्या ठिकाणी जो काही थोडाफार पैसा, म्हणजे खूप काही पैसे मिळत आहे वगैरे अशातला भाग नाही, जे काही 1-2 हजार रुपये काय मिळत असतील, तर ते मी निश्चितपणे असे भविष्यात विद्यार्थी मित्र शोधून त्यांच्या मदतीसाठी सत्कारणी त्या ठिकाणी हे लावणार आहे. त्यामुळे मित्रांनो, कुणीही तसा गैरसमज करून घेऊ नका. मी अतिशय शुद्ध हेतूने आपलं हे यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. असो, तर मित्रांनो, आपण मूळ विषयाकडे वळूया की कोणतं पुस्तक त्या ठिकाणी वापरायचं. भरपूर पुस्तकं आहे मराठी व्याकरणावर, बाळासाहेब शिंदेंचं आहे किंवा आमचे मित्र आकाश लिगाडे यांचं आहे किंवा भरपूर असे त्या ठिकाणी के सागर यांचे पुस्तकं आहेत. परंतु मित्रांनो, जे प्रॉपर पुस्तक आहे, म्हणजे जसं आपण म्हणतो की जो बेस असतो, या बेसवरूनच इतर इमारती त्या ठिकाणी उभ्या झालेल्या आहेत, तर हे बेसिक पुस्तक जे आहे ते म्हणजे मोरा वाळिंबे यांचं. मित्रांनो, कदाचित हे आपल्याला या ठिकाणी उलटं दिसेल, परंतु मोरा वाळिंबे यांचं हे जे सुगम मराठी व्याकरण व लेखन हे पुस्तक आहे, तर हे पुस्तक मी मित्रांनो आजच त्या ठिकाणी खरेदी करून आणलेलं आहे. याच्यामध्ये ही 56वी म्हणजे 56th सुधारित आवृत्ती या ठिकाणी आहे. आणि याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 274 रुपयांचं हे पुस्तक आहे. या पुस्तकासोबत हे जे पिवळं पुस्तक या ठिकाणी दिसत आहे, सुगम मराठी व्याकरण व लेखन शब्दरत्न नावाचं अतिशय सुंदर पुस्तक त्या ठिकाणी याच पुस्तकावर फ्री मिळालेलं आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्याला एकच गोष्ट सांगेल की मित्रांनो, हे पुस्तक जरूर जरूर तुम्ही यूज करा. ही कोणतीही जाहिरात नाही, किंवा या ठिकाणी काही लोक म्हणतील की सर तुम्ही जाहिरात करत आहात वगैरे. तर मित्रांनो, मोरा वाळिंबेंचं पुस्तक मी हे माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम स्ट्रगल कालावधीपासून, अभ्यासाच्या कालावधीपासून वापरतो आहे. त्यामुळे निश्चितच आज मी याचं पूर्ण अवलोकन केलं. आणि मित्रांनो, इतर पुस्तकं फेका आणि मोरा वाळिंबेंचं अतिशय उत्तम पुस्तक हे तुम्ही त्या ठिकाणी वापरायला सुरुवात करा. या पिवळ्या पुस्तकामध्ये वाक्प्रचार 2000 पेक्षा जास्त आहेत, म्हणी 1000 पेक्षा जास्त आहेत, समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द जवळपास 1500 पेक्षा जास्त आहेत, शब्दसमूहाबद्दलचे शब्द, अलंकारिक शब्द, लेखन नियम, परिभाषिक शब्द हे सर्व अतिशय उत्तम प्रकारे या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे मोरा वाळिंबेंचं पुस्तक तुम्ही मित्रांनो जर वाचलं नसेल, तर निश्चितपणे हे कलरफुल आणि अतिशय उत्तम अशी आवृत्ती त्यांनी नितीन प्रकाशनाने त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे. आणि मित्रांनो, निश्चितपणे हे पुस्तक तुम्ही त्या ठिकाणी वापरा. जर ऑनलाईन तुम्हाला खरेदी करायचं असेल, तर तुमच्यासाठी त्या ठिकाणी मी वेबसाईट किंवा जे काही ॲमेझॉन वगैरेवरून जे काही लिंक असेल ते सुद्धा तुमच्यासाठी टाकणार आहे. 274 रुपयांचं पुस्तक आहे, याच्यावर डिस्काउंट नाही, कारण एकावर एक फ्री पुस्तक आहे. त्यामुळे मित्रांनो, मोरा वाळिंबेंचं हे जे पुस्तक आहे, मेन जे पुस्तक आहे, तर त्याच्यामध्ये सर्व त्याच्या त्या ठिकाणी मराठी वर्णमाला असेल, स्वरांचे प्रकार असतील, त्या ठिकाणी जोडाक्षरे असतील, संधी असेल, त्यानंतर उभयान्वयी अव्यय प्रकार असेल, क्रियापद असेल, विशेषण असेल, लिंग विचार, नामे, त्यानंतर सर्वनामे, सामान्य रूप, प्रयोग, क्रियाविशेषण अव्यय, त्यानंतर समास, शब्दसिद्धी, वाक्य पृथक्करण, अशा इत्यंभूत अशा सविस्तर अशा गोष्टी याच्यामध्ये नव्याने ॲड करण्यात आलेल्या आहेत. पूर्वी तर होत्याच, परंतु काही नवीन ॲडिशन, ज्या पद्धतीने नवनवीन त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका येत असतात विविध पदभरतीचे, तर त्या दृष्टीने हे ॲड केलेलं आहे. निबंध लेखन आहे, पत्र लेखन आहे, भाषांतर आहे, तर अतिशय उत्तम आणि छान पुस्तक आहे. ते निश्चितपणे तुम्ही वापरा आणि यशस्वी व्हा मित्रांनो. कारण मराठी भाषा या ठिकाणी हे दोन पुस्तकं जर तुम्ही वापरणार असाल, तर एक मार्कसुद्धा जाणार नाही, कारण या पुस्तकामध्येच तुमचं सर्व सिलेबस त्या ठिकाणी कवर होईल. फक्त आवश्यक आहे त्याच्यासाठी तुम्ही त्या पुस्तकांचं त्या ठिकाणी पारायण करणं गरजेचं आहे. म्हणजे खूप वेळ देणं पण आवश्यक नाही, 1-2-3 वेळा त्या ठिकाणी जर ही पुस्तके वाचून काढली, स्वतःच्या नोट्स प्रिपेअर करून घेतल्या व्याकरणाच्या, निश्चितपणे त्या ठिकाणी तुम्हाला फायदा होईल.
आता विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार हे सरसकट त्या ठिकाणी पूर्ण भिंत भरून टाका मित्रांनो. इंग्रजीची वेगळी, मराठीची वेगळी, आणि त्या ठिकाणी येता जाता पाच पाच दहा दहा पाच पाच दहा दहा समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द पाठ करा आणि याच मार्गाने त्या ठिकाणी तुम्हाला यश मिळणार आहे. मित्रांनो निश्चितपणे आपण प्रयत्न करत आहोत विद्यार्थी मित्रांना त्या ठिकाणी वेगळे वेगळे विषय कशा पद्धतीने त्यांची मास्टरी त्या प्रभुत्व त्या पुस्तकांवर त्या विषयांवर होईल यासाठी मी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांसाठी फक्त तुमच्या सहकार्याची आवश्यकता आहे. सबस्क्राईब करायला यासाठी म्हणतो, सबस्क्रिप्शन जेवढे आपले वाढतील तेवढे जास्तीत जास्त ग्रामीण तरुण, ग्रामीण भागातील भगिनी ज्यांना मार्गदर्शन नसतं, योग्य असं त्या ठिकाणी प्रॉपर गायडन्स मिळत नाही अशा लोकांना आपल्या व्हिडिओंचा फायदा झाला पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपले व्हिडिओ पोचवा.